आता मी तुला याच्यात ऑर्डर पद्धती पण सांगितल्या होत्या, त्या घ्यायच्या का डायरेक्ट वर्गमूळ घेऊ? बोलत चला. अरे बब्या, तुला 20 मिनिटं टाईम लावून 30 मिनिटं मार पाहिजे. मी तुला विचारलं वर्ग घेऊ का पहिले का वर्गमूळ घेऊ का, तुला विचारूच नको मी. तुला आरशात पाहिल्यावर कधी कधी तुमचा तुम्हाला राग येत नाही का रे, की मी एवढा दलिंदर काऊ नाही? आ तुम्हाला पुढचं बोलतंय काय, तुम्ही उत्तरं काय देतात? तुम्ही ज्या मास्तराकडे शिकले का त्या मास्तराला पहिले मार पाहिजे रे, तुमचा दोष नाही. तेवढ्या वेळा 4 अलीकड, तेवढ्या वेळा 5 बलीकड, आणि या शेवटच्या 6 वर्ग तर तू आलेला होता. चल आलं का नाही तो उत्तर सांग, आलं का नाही? ए टरबुजा काय आहे पुष्पा, तू आका काय का काही बोलायले? मी तुला म्हणलं सिंपल 11 वर्ग, हे बी तुला येत नसेल तर तू आज स्पर्धा परीक्षा सोडून द्यायला पाहिजे. घरच्याच्या उभं राहायचं, घरच्याला म्हणायचं मला 2-4 पेचकडात लाथा मारा, मी काहीतरी धंदा करतो. हा मग तू काम काय बाब्या, 1-2 सोडून माघाला अंक झालं तो उत्तर. येस, आ तुला माहिती तू गणिताच्या मास्तरांनी काय केलं? तुला कोणतंही गणिताचं मास्तर पाहिजे, चेहऱ्यावर 12 वाजलेले, जुनू बायकूचा मार खाल्लाय त्यानं, कुठलंही गणिताचं मास्तर लगेच ओळख येते, हे का नाही? तुला असं हाणलं त्यानं त्याचं एकच काम, संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवला का? काय ते गणिताचे मास्तर होते बाबा, पोटच पिळायचं है ना, कमरेवर खडा ठेवायचं, झपाझप हपकडात मारायचं, त्याचा कुठला राग ते आपल्यावर काढत होतं. आलं वर्गात की बका बकला आता, घरच्याला सांगावं तर घरचे म्हणायचे तूच काय कुठाने केले असतील, तेच आपल्या शाळेत येऊन सांगायचे याला आणखी हाना, चलू दे. हा पण तुला मार लागत नव्हता, कारण त्या काळात पण तू 8 पोळ्या काला करून खायचा भाऊ. अलीकडे पोलीस भरतीचं पोरग पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये, 18 पोळ्या काला करून खायले, काही काही तर रोजान माणसं लावले, तू काला कर म्हणले मी आल्यावर खातो. वारे वा तू ही पोलीस भरती, आणि सकाळी उठच ना ग्राउंडला, आज तर असे हाणलंय काय कालं, रूमवर जाऊ जाऊ हाणलं, जे जे उठलं नव्हतं ना आज माईच्या रूमवर गेलो, कमरतच लाता त्याच्या, तू ग्राउंडला काहून नाही. तू सोलापूरहून इथं आला इथं झोपायसाठी आला, तू नांदेडहून इथं आला इथं झोपायसाठी आला, त्या घरच्याने विश्वास ठेवला ना. त्या मास्तराचा व्हिडिओ पाहायला बरं वाटलं की वाटायले बाबा आपल्या घरचं कोणीतरी बोलायले, वाटायले आपल्या पोराचा मोठा भाऊ बोलायला असं वाटलं त्याला. मग त्यानं विश्वास ठेवून तुला इथं आणलं, तुला झोपायसाठी पाठवलं होतं का? पेचकडातला झोपेतून उठून मारत मारत नेलं त्याला ग्राउंडवर. उद्या तर इशेच खालास, उद्या तर 20 किलोमीटर पळायला लावणार आहे, याचा बुकनाच करतो.